हेलो मित्रांनो, आज आपण सायन्स टू क्लासिफिकेशन ऑफ प्लांट याच्या आपल्याचा पुढचा भाग पाहणार आहोत. सब किंगडम इनोरोगॅमस, इनोरोगॅमस या सब किंगडमची माहिती घेऊ, ज्याला आपण बीजपत्री वनस्पती म्हणतो. तर बीजपत्री वनस्पतीच्या विषयी आपण माहिती पाहणार आहोत. इनोरोगॅमस म्हणजे काय? प्लांट विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड इनोरोगॅम्स. म्हणजे अशी वनस्पती की ज्याच्यामध्ये पुनरुत्पादन करण्यासाठी आणि बीज निर्माण करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं त्याला एक स्ट्रक्चर असतो, त्याला आपण ऊती असतात, त्यांना इनोरोगॅमस प्लांट आपण असं म्हणतो. These plants, after the process of reproduction, seeds are formed which contain embryo and stored food. म्हणजे असे जे प्लांट्स आहेत, या प्लांट्समध्ये ज्यावेळेस रिप्रोडक्शन होत असते, त्या प्रक्रियेत त्यांच्यामध्ये बियांची निर्मिती, सीड तयार होत असतात आणि हा जो भ्रूण असतो, एम्ब्रिओ जो असतो, त्या एम्ब्रिओमध्ये त्यांचं जे फूड आहे ते स्टोअर केलेलं असतं. ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ सीड द स्टोअर्ड फूड इज यूज फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रिओ. आणि या एम्ब्रिओमध्ये साठवलेला जो हा फूड आहे याचा वापर ते जेव्हा करतात, तर ज्यावेळेस त्याला जर्मिनेशन प्रोसेस असते, त्याची अंकुरण येण्याची जी प्रक्रिया असते, त्या अंकुरण येण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने त्यामध्ये असलेला हा जो फूड आहे तो फूड तिथं वापरला जात असतो. डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर इन्क्लोज इन अ फ्रूट आर नॉट. मग हे जे सीड्स आहेत, दोन प्रकारचे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. एक तर इन्क्लोज सीड अँड दुसरं नेकेड सीड. म्हणजे काही ज्या बिया आहेत त्याच्याभोवती आवरण असतो आणि काही काय बिया असतात त्याला आवरण नसतं. इन्क्लोज इन अ फ्रूट म्हणजे फळ असतो त्या फळाच्या आतमध्ये बिया असतात आणि काहीला फळ नसते, फक्त बियाच असतात. आणि त्याच्यावरून त्यांचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. दे आर क्लासिफाईड इंटू टू ग्रुप्स, जिम्नोस्पर्म अँड एनजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म अँड एनजिओस्पर्म टू केअर. जिम्नोस्पर्म अँड एनजिओस्पर्म देअर टू डिव्हिजन्स ऑफ द सब किंगडम इनोरोगॅम्स. जिम्नोस्पर्म म्हणजेच अनावृत्त बीजी, अनावृत्त नेकेड सीड प्लांट, त्याला आपण नेकेड सीड प्लांट. अँड एनजिओस्पर्म दॅट इज आवृत्त बीजी वनस्पती, क्लोज सीड प्लांट. नेकेड आणि क्लोज सीड प्लांट आपण पहिल्यांदा बघू. जिम्नोस्पर्म अनावृत्त बीजी वनस्पती, जिम्नोस्पर्म्स म्हणजे काय? तर अनेक अशा वनस्पती आहेत ज्या तुम्ही पाहिलेल्या आहात आपल्या गार्डनमध्ये. त्या वनस्पती असतात सायकस, नारळाच्या झाडासारखा जो गाव असा एक सायकसचा झाड असतो, तो सायकसचा झाड तुम्ही पाहिला असेल. खाली तुम्हाला बाजूला चित्र दाखवलेलं आहे, तो चित्र पहा. तर या सायकससारखं, या खाण्यासारखं तुम्हाला तिथं लांब वाढलेले झाडं पाहायला मिळतात. काही झुडूप रूपात झाडं असतात आणि प्रामुख्याने ख्रिसमस ट्री म्हणतो आपण, नाव ऐकलं ख्रिसमस ट्री. मला अनदर एक्झाम्पल ऑफ द जिम्नोस्पर्म इज ख्रिसमस ट्री. तर हे ख्रिसमस ट्री असेल सायकस नारळाच्या झाडासारखं उंच गार्डनमध्ये वाढलेलं झाड, त्याला सायकस म्हणतो आपण. या प्रकारचे झाड आहेत. या झाडांना प्रामुख्याने फ्लावर्स येत नाही, त्यांची जी सीड्स असतात ती ओपन असतात. जनरली जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली इव्हरग्रीन, इव्हरग्रीन असतात, सदाहरित असतात, बाराही महिने ती हिरवी दिसतात. पेरिनिलियल अँड उडी, पेरिनिलियल म्हणजे बहुवार्षिक, अनेक वर्षापर्यंत ते जिवंत असतात. अँड उडी म्हणजे ते टणक असतात.
their stem are without branches. त्यांचे जे स्टेम असतात त्यांना ब्रांच नसतात. सायकसचं झाड पाहिलं उंच 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 जात असतो तो मला प्रामुख्याने आकृती दाखवल्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर ते उंच उंच आपल्याला जाताना दिसतात. ब्रांच नसतात, काटे नसतात, त्याला वेगवेगळ्या शाखा नसतात. दीज प्लांट्स बिअर मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑन डिफरंट स्पोरोफिल ऑफ द सेम प्लांट. त्यांच्यामध्ये मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर हे दोन वेगळे वेगळे असतात. लिव्स फ्रॉम अ क्राउन, आणि याला जी पानं असतात ती शेवटच्या भागाला लागली असतात. क्राउन म्हणजे मुकुट बनतो आपण, आहे ना, मुकुट वर असतो. तसंच झाडाचा जो वरचा भाग आहे तिथं ते लिव्स आपल्याला वाढलेले दिसतात, क्राउन्स म्हणतो आपण त्याला. सीड्स ऑफ द दिस प्लांट्स डू नॉट हॅव नॅचरल कवरेज. मेल आणि फिमेल फ्लावर्स वेगळे वेगळे असतात, त्याचे जे सीड्स आहेत त्याला कवरिंग नसते, नेकेड सीड असतात. दीज प्लांट्स डू नॉट फॉर्म अ फ्रूट, आणि सीड्स नेकेड असल्या कारणाने फ्रूट तयार होत नाही, डायरेक्ट सीडच तयार होतो. अँड देअरफोर कॉल्ड जिम्नोस्पर्म, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, जिम्नोस्पर्म म्हणतो. जिम्नोचा अर्थ होतो नेकेड, स्पर्म म्हणजे सीड. जिम्नो मीन्स नेकेड, स्पर्म म्हणजे सीड, नेकेड सीड. त्याच्यावर कोणतंही आवरण नाही आहे किंवा फ्रूट नाही आहे म्हणून त्याला आपण जिम्नोस्पर्म म्हणतो. एक्झाम्पल सायकस, क्रिसमस ट्री, पायनस उंच वाढलेला झाड, थुजा, मोरपंखी म्हणतो आपण, पाहिला आहे तुम्ही मोरपंखी दाखवलेला आहे. तर हे जे प्लांट्स आहेत ते प्रामुख्याने आपल्याला जिम्नोस्पर्म या गटामध्ये पाहायला मिळतो. नेक्स्ट पार्ट एंजिओस्पर्म, क्लोज सीड प्लांट, आवृत्त बीजी वनस्पती. आता ह्या आवृत्त बीजी वनस्पती ओळखायच्या कशा, तर आपण काय करायचं, ऍक्टिव्हिटी करून पाहायची. काही बिया घ्यायच्या, कशाच्या बिया घ्यायच्या, कॉर्न घ्यायचा, मका, बीन घ्यायचं, बीन म्हणजे आपल्या घरचं वालाचा शेंगा, घेवडा म्हणतो आपण, ग्राउंडनट घ्या, भुईभू शेंगाने घ्या, टॅमरिंग चिंच घ्या, मँगो सीड घ्या, बीट गव्हाचं सीड घ्या. हे सगळे पाण्यामध्ये भिजवायला टाका, 8 ते 10 तासाला पाण्यामध्ये भिजवून टाका. आफ्टर दे आर सोक, चेक इच सीड इन सी वेदर इट इज डिवाइडेड इन टू टू इक्वल हॉल आर नॉट. हे सगळे बिया एकत्र टाकल्यानंतर पाण्यात भिजवल्यानंतर त्यांना हळूच काढून पहा, त्याचे सारखे दोन भाग होतात का किंवा एकच भाग सारखा होतो. या त्या सीडवरून त्याचे ते दोन भाग सारखे होत असतील, दोन कॉटेलेडॉन्स वेगळे होत असतील, तर त्यांना आपण त्या एंजिओस्पर्मचा एक प्रकार म्हणतो. किंवा कॉटेलेडॉन्स एकच असेल, त्याला सारख्या दोन भागात विभाजित करता येत असेल, त्याला आपण मोनोकॉट म्हणतो किंवा मोनोकॉटेलेडॉन म्हणतो. म्हणजे एंजिओस्पर्मचे जे प्लांट्स आहेत ते आपल्याला दोन प्रकारचे पाहायला मिळतात. एक आहे डायकॉटेलेडॉन आणि दुसरं आहे मोनोकॉटेलेडॉन. डायकॉटेलेडॉन आहे मोनोकॉटेलेडॉन. कॉटेलेडॉन म्हणजे बीजपत्र, दोन ज्या बीजात एका बियाचे दोन सारखे बीजपत्र तयार होतात तर आपण डायकॉटेलेडॉन म्हणतो, आणि एकच बीजपत्र तयार होत असेल त्याला मोनोकॉटेलेडॉन म्हणतो. दीज प्लांट्स बियर देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आता हा जो प्लांट आहे हा प्लांट कसा असतो, हा फ्लॉवरिंग प्लांट्स असतो. तर आपल्याला माहीत आहे की दिस इज द फ्लॉवर, है ना, आणि हा फ्लॉवरिंग प्लांट असल्या कारणाने दिस इज द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ द एंजिओस्पर्म प्लांट. एंजिओस्पर्म प्लांटमधला हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. फ्लावर्स डेव्हलप इन टू फ्रूट्स अँड सीड आर फॉर्म विद इन फ्रूट. आणि हे जे फ्लावर्स आहेत ते फ्लावर्स डेव्हलप करतात फ्रूट अँड सीड्स. दस दीज सीड्स आर कवर्ड, हेन्स दे आर कॉल्ड एंजिओस्पर्म्स. आणि हे जे सीड आहे ते कवर्ड असते म्हणून त्याला आपण एंजिओस्पर्म्स म्हणतो, बीजपत्री वनस्पती म्हणतो.
आवृत्तबीजी वनस्पति म्हणतात. द प्लांट्स दोज सीड्स कैन बी डिवाइडेड इनटू टू इक्वल हॉल, दोन सारख्या भागामध्ये डिवाइड केले जाते, तर त्याला आपण डायकोटिलेडन म्हणतो. दे हैव डायकोटिलेडन आर कॉल्ड डायकोटिलेडन प्लांट्स एंड दोज फोर सीड्स कैन नॉट बी डिवाइडेड इनटू इक्वल टू इक्वल पार्ट आर कॉल्ड मोनोकोटिलेडन प्लांट्स. त्याला आपण मोनोकोटिलेडन प्लांट्स, तर गावडी प्लांट्स जे असतात त्याला आपण डायकोटिलेडन प्लांट म्हणतो, मोनोकोटिलेडन प्लांट म्हणतो, त्याला आपण एंजियोस्पर्म म्हणतो. एंजियोस्पर्म प्लांट आहे आणि यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत, मेल ऑर्गन आहेत, फिमेल ऑर्गन आहेत, है ना, फिलामेंट्स आहेत, त्याच्यामध्ये ओव्ही आहे. हे सगळं आपण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये ज्यावेळेस शिकू त्यावेळेस आपण याच्या विषयी पुन्हा माहिती पाहणार आहोत. तर डायकोटिलेडन प्लांट आणि मोनोकोटिलेडन प्लांट हे ओळखायचे आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला त्यांचे काही कॅरेक्टर्स पाहायचे आहेत आणि त्या कॅरेक्टर्सनुसार आपण त्यांचे जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरनुसार आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत. त्याचं पाहू आपण. पहिला कॅरेक्टर तुम्हाला दिलेला आहे सीड, म्हणजे सीड बिया ज्या असतात. डायकोटिलेडन प्लांट असेल तर त्याच्यात दोन कोटिलेडन्स, दोन बीजपत्रे तयार होतात. भुईमुख शेंगाला ज्याला म्हणतो आपण सारखे दोन होतात. तूरडाळ असेल सारख्या दोन भागामध्ये होते. चना सारख्या दोन भागामध्ये डिवाइड होते. हे डायकोटिलेडन आहेत. परंतु बीट असेल, राईस असेल, बीट राईस हे एकच असतं, त्याला सारखे दोन भाग करता येत नाही, म्हणून त्याला आपण मोनोकोटिलेडन म्हणतो. त्याच्यामध्ये एकच कोटिलेडन तयार होतं. दुसरं आहे रूट सिस्टम. तर डायकोटिलेडन प्लांट्स आहेत हे टॅप्रूट सिस्टममध्ये असतात. तर टॅप्रूट सिस्टम कशी असते, तर प्रामुख्याने आपल्याकडे एक प्लांट आहे आपण पाहू की डायकोटिलेडन प्लांट जे असतात त्या डायकोटिलेडन प्लांटमध्ये टॅप्रूट सिस्टम कशी असेल. तर हा प्लांट आहे, दिस इज द डायकोटिलेडन प्लांट, तो रोटा प्लांट्स आहे हा आपला. आणि या प्लांटचं जर आपण रूट सिस्टम पाहिलं तर हे रूट सिस्टम कसं आहे, एक लांब असं रूट खालीपर्यंत दिलेलं आहे आणि त्याला अनेक असे ब्रांचेस आलेले आहेत. म्हणजे जर एक रूट असेल त्या रूटला या प्रकारे एक मेन ब्रांच असते आणि मग इतर एक ब्रांचेस त्या शामिल असतात. लांब लांब वाढत असतो, खोलवर जात असतो. दिस इज द टॅप रूट सिस्टम, ज्याला एडव्हान्टिटियस रूटसुद्धा म्हणतो आपण. हा एडव्हान्टिटियस रूट डायकोटिलेडन प्लांटमध्ये पाहायला मिळतो. मग मोनोकोटिलेडन प्लांटमध्ये आपल्याला तो कसा पाहायला मिळेल. मोनोकोटिलेडन प्लांट जे असतात, फ्रॉम एक्झाम्पल राईस असेल, व्हीट असेल, ग्रास असेल, हे जर पाहिलं तर याच्यामध्ये फायबरच असतात, तंतुमय असतात. म्हणजे याच्यात या प्रकारचं नाही, त्यांचा हा जो भाग असतो इथूनच सगळ्या रूट्स तयार होत असतात. आता शेतीची कामंसुद्धा आहेत आपल्याकडे, एखाद्या घराचं रोपटं उकडून पाहायचं आणि पाहायचं, हे सगळं इथूनच तयार झालेलं असते. आणि एकाच ठिकाणून ब्रांचेस त्याच्या निघालेल्या असतात, एकाच ठिकाणून अनेक ब्रांचेस त्याच्या निघाल्या असतात आणि त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, फायबरस रूट म्हणतो. दोन्हीमध्ये आपल्याला याच्यामध्ये फरक पाहायला मिळतो. एडव्हान्टिटियस किंवा टॅप्रूट सिस्टम आणि दुसरं आहे फायबरस सिस्टम. हे दोन प्रकारचे प्लांट त्याच्या रूट सिस्टम पाहायला मिळतात. देन नेक्स्ट पॉईंट आहे स्टेम. स्टेम डायकोटिलेडनमध्ये स्ट्रॉंग असतो, त्याचं स्टेम स्ट्रॉंग राहील आणि त्याचं हॉलो असते, पोकळ असते, सॉफ्ट असते, है ना. तर हॉलो सॉफ्ट अँड डायकोटिलेडनमध्ये हार्ड स्ट्रॉंग असते. लीफ, लीफ सिस्टम रेटिक्युलर व्हेनेशन अँड पॅरेलल व्हेनेशन. त्यांचं जर लीफ पाहिलं, लीफचं स्ट्रक्चर पाहिलं, तर या लीफच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला हे लीफ स्ट्रक्चर जे आहे ते लीफ स्ट्रक्चर कसं दिसेल. तर कोणताही मोनोकॉट प्लांट पाहिला तर या मोनोकॉट प्लांटचं लीफ आपल्याला या प्रकारचं लांब लीफ दिसतं आणि त्यांच्या ज्या व्हेनेशन्स आहेत त्या व्हेनेशन्स त्या लांब लांब दिसतात. पॅरेलल व्हेनेशन, त्याला आपण पॅरेलल व्हेनेशन म्हणतो. मोनोकॉट प्लांट हा एक मोनोकॉट प्लांटचा एक लीफ आपण पाहिला. तर या मोनोकॉट प्लांटच्या लीफमध्ये अशा प्रकारचा लांब लीफ असतो आणि याच्यामध्ये ज्या व्हेनेशन्स असतात त्या या प्रकारे लांब असतात. रेटिक्युलेट नसून पॅरेलल व्हेनेशन असतात, लांब 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 सरळ सरळ दिसले असतात. परंतु जर का आपण एखादा डायकोटिलेडन प्लांट घेतला आणि त्या डायकोटिलेडन प्लांटचं लीफ स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर याचे जे लीफ स्ट्रक्चर आहे ते लीफ स्ट्रक्चर आपल्याला
या प्रकारचा लीफ स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल. इथे पहा लीफ स्ट्रक्चर याचं वेगळं आहे ना. दिस इज द डायकोटोलेटर प्लांट आणि या डायकोटोलेटर प्लांटचं लीफ स्ट्रक्चर आपल्याला या प्रकारचं पाहायला. तर प्रत्येक लीफ स्ट्रक्चरमध्ये परत दिसेल मोनोकोटोलेटन त्याचे व्हेरिएशन सरळ सरळ असतात आणि डायकोटोलेटनचं व्हेरिएशन आपल्याला असं दिसतं रेटिक्युलेट दिसते. फायबरच झालेलं दिसतं रेटिक्युलेट झालेलं दिसतं. तर रेटिक्युलेट झालेलं जाळीदार ज्याला म्हणतो आपण जाळीदार सिलेंडर्स आपल्याला पाहायला मिळतो. अनेक अशा प्रकारचे बॅक्टेरिया दिसून येतात जाळीदार सिलेंडर्स आपल्याला. रेटिक्युलेट व्हेरिएशन अँड पॅरेलल व्हेरिएशन लावर जर पाहिलं आपण यांचं तर डायकोटोलेटन जे प्लांट असतात त्या डायकोटोलेटन प्लांटमध्ये प्रामुख्याने हा जो हॉर्न असतो हा जो फ्लावरिंग पेटल्स जे असतात त्या पेटल्सचा जो लेवल असतो 4 ते 5 त्याच्यात 4 ते 5 पेटल्स आपल्याला पाहायला मिळतील. 1 2 3 4 5 फाईव्ह पेटल्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. कुणाला 4 असते कुणाला 5 असते है ना. तर 1 2 3 4 5 फाईव्ह पेटल्स आहे हा डायकोटोलेटन प्लांट आहे. तर अशा प्रकारे डायकोटोलेटनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मोनोकोटोलेटन प्लांट असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 3च पाकळ्या पाहायला मिळतील 3च पेटल्स पाहायला मिळतील. तर मोनोकोटोलेटन प्लांट ह्याच्यामध्ये आपल्याला फ्लावरचा स्ट्रक्चर हा जे होल असतात त्याचा जो पहिला आवरण असेल त्याच्यामध्ये मोनोकोटोलेटनमध्ये 3 आणि डायकोटोलेटनमध्ये 4 किंवा 5. आता मोठा फ्लावर असेल तर त्याच प्रकारचं ते अरेंजमेंट होती. प्रत्येक होलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येक भागामध्ये पाहायला मिळेल. म्हणजे हा मोनोकॉट त्रिभागी असतो आणि डायकॉट हे चतुर्भागी किंवा पंचभागी असतात. 4 5 भागामध्ये तो विभागला जाऊ शकतो. अशा प्रकारे मोनोकॉट आणि डायकॉट प्लांट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे. आणि हे सगळे भाग आपण एंजियोस्पर ज्या बीजपत्री वनस्पती आहे त्या बीजपत्री वनस्पतीमध्ये पाहिलेलं आहे. आणि इथंच आपला हा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर संपलेला आहे. आपण सगळ्यांनी त्याचे एक्सरसाइज सॉल्व करावे आणि नेक्स्ट वीडियोला आपण त्याच्यानंतर आपण नेक्स्ट भाग पाहणार आहोत. सॉल्व द एक्सरसाइज हॅविंग डिफिकल्टी प्लीज आस्क मी. लाईक द चॅनल सबस्क्राईब द चॅनल अँड शेअर द चॅनल फॉर मोर स्टुडंट्स. थँक्यू.